आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. थेंब थेंब दुधासाठी मुंबईला तडफडत ठेवणार. बळीराजाचा पाय धरल्याशिवाय एक थेंब दूध मिळणार नाही. स्वाभिमानी आक्रमक राजू शेट्टींनी दिला निर्वाणीचा इशारा. दूध दर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून 16 जुलै नंतर मुंबईला जाणारे दूध रोखण्याचा खणखणीत इशारा खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या खास शैलीत दिला आहे. मुंबईकरांची मी माफी मागतो, पण आम्ही जेव्हा शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला तेव्हा कुणीच लक्ष दिलं नाही असं सांगत आता दूध तर घेतल्याशिवाय माघार नाही असा निर्वाणीनं सांगत येत्या 16 जुलैपासून थेंब थेंब दुधासाठी मुंबईला तडफडत ठेवू, बळीराजाचा पाय धरल्याशिवाय एक थेंब दूध मिळणार नाही असा खणखणीत इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. 16 जुलैपासून पुन्हा एकदा बळीराजा रस्त्यावर उतरतोय. अर्थात यावेळी दुधाचा दर घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही. पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि गाईच्या दुधाची किंमत 17 रुपये. लाज वाटली पाहिजे सरकारला, लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांवर आंदोलन करू नका असं म्हणणाऱ्यांना. अरे शांततेच्या मार्गानं पुण्यामध्ये 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, ना सरकारनं लक्ष दिलं ना माध्यमांनी लक्ष दिलं, आता मात्र आपल्याला आक्रमकपणे रस्त्यावर उतरावं लागणार आहे. थेंब थेंब दुधासाठी मुंबईला तडफडत ठेवायचं आहे. मुंबईच्या लोकांची मी माफी मागतो, पण त्यांना मला हे सांगायचं आहे, ज्यावेळी आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करत होतो आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, आता माझ्या शेतकऱ्याच्या थेंब थेंब दुधासाठी तुम्हाला अक्षरशः आटापिटा करावा लागेल, पण तुम्हाला एक थेंब सुद्धा दूध मिळून देणार. कुठलं गुजरात, कुठलं कर्नाटक, एक थेंब सुद्धा दूध मुंबईला येणार नाही. तारीख लक्षात ठेवा, 16 जुलै. 16 जुलै नंतर बळीराजाचा पाय धरल्याशिवाय तुम्हाला एक थेंब सुद्धा दूध मिळणार नाही.